त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन जास्त केलं पाहिजे का? तर भारतात लोकशाही आहे म्हणता, मग ज्याची मेजॉरिटी आहे त्याचं राज्यकारण आहे, त्याच्या डोक्यावर दुसरीच कामांचं बसले आहेत. तर आमच्या नादानपणामुळं, आमच्या अज्ञानपणामुळं कमी समाजाची लोकं, उच्चवर्णीय लोकं डोक्यावर बसली. आमच्याकडे जास्त मॉब असताना देखील आम्हाला कंट्रोल करता आला नाही, आम्हाला आमचं दल बनवता आलं नाही, पॉलिटिक्स आम्हाला नीट करता आलं नाही, म्हणून आजपर्यंत आमची शोकांतिका झालेली आहे. म्हणून नुसता हा प्रोग्राम होऊ द्या, सर्वात जास्त शरद पवारला अटॅक येण्याची शक्यता आहे, शरद पवारला अटॅक येण्याची शक्यता आहे. आणि आपला खरा शत्रू कोण आहे ते ओळखायचे का? बारामती लोकसभा मतदारसंघात 21 लाख वोटर्स आहेत, त्यातले 8.5 लाख वोटर नुसते धनगर आडनावाचे आहेत, 3.5 लाख माळी समाजाचे आहेत आणि 2.25 लाख मुसलमान समाजाचं मतदान आहे. मी पत्र काढलं आणि प्रत्येक मुसलमानच्या घरात टाकलं माळ्याच्या आणि धनगराच्या. बांधवांनो, त्याला बारामती मतदारसंघ सोडावा लागला, त्याला जिम्मेदार असा तो निवडून येईल. मी म्हणणार नाही की पडेल म्हणून, म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड करत होता पासवाननंतर, त्याचा बाप महादेव जानकरनं जन्म घेतलेला आहे, तुला रेकॉर्ड करून देणार नाही. आता त्याची मुलगी उभा राहते तिथं, ती जरी आली तर 5-6 हजारानं येईल, किंवा महादेव जानकर जरी आला तर 5-6 हजारानं येईल, एवढी आम्ही बारामतीमध्ये त्यांना ठेवून ठेवलेली आहे. म्हणून मी प्रॅक्टिकलचा विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे.